होळी या सणाला अजून दुसरं नाव काय? अरे बापरे, नाही माहिती. घरातले जुने कपडे तेही घालून जाताना वाईट वाटत असतं की यावर हा ड्रेस खराब होईल का. होळी कोणत्या मराठी महिन्यात साजरी करतात? हॅलो, मी अदिती, इट्स मज्जा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि होळी निमित्तच कलरफुल जोडी माझ्यासोबत आहे. मुक्ता आणि सागर, कसे आहात? हॅलो हॅलो, मस्त होत, कलरफुल होत, कलरफुल. आता आपण एक रॅपिड फायर खेळणार आहोत. पुरणपोळी की भांग? पुरणपोळी. पुरणपोळी. भांग. बर, रंग खेळणं की दाराला कडी लावून घरात बसणं? रंग खेळणं. रंग खेळणं, ऑब्व्हियसली. मित्रमैत्रिणींच्या डोक्यावर अंडी फोडणं की रंगांच्या फुग्यांनी त्यांना भिजवणं? रंगांच्या फुग्यांनी भिजवणं. रंगांच्या अंडी फोडणं. खरी उत्तरं द्यायची आहेत, हे पण अंडरलाईन करावं लागेल. बरं, होळी या सणाला अजून दुसरं नाव काय? अरे बापरे, नाही माहिती. शिमगा. शिमगा. अरे शिमगा. बरं, होळी कोणत्या मराठी महिन्यात साजरी करतात? फाल्गुन. बरं, पुढे हो. रंगपंचमी खेळताना जुने कपडे की नवीन वाईट कपडे? जुने कपडे. काही थैर नाहीत, घरातले जुने कपडे तेही घालून जाताना वाईट वाटत असतं की यावर हा ड्रेस खराब होईल का. मला तर शूटिंगमध्ये नवीन दिले त्याचं पण वाईट वाटतं. त्यामुळे जुनेच कपडे, ऑब्व्हियसली जुनेच कपडे. बरं, होळी सणामागील गोष्ट कोणाशी संबंधित आहे? भक्त प्रल्हाद. व्हेरी गुड. बरं, पुढे. पुरणपोळी सोबत कसं आठवलं काय? अरे होलिका दहन, होलिका बसते, मग प्रल्हाद येतो, ते ती मांडीत घेऊन बसते प्रल्हादाला. हा, होलिका, होलिका दहन. बरं, पुढचा प्रश्न असा आहे, पुरणपोळी सोबत बोलू. पुरणपोळी सोबत कोणती आमटी बनवली जाते? कटाची. कटाची आमटी. पुरणपोळी आणि वेगळंच कॉम्बिनेशन असतं प्रत्येकाचं, तर तुझं असं स्पेसिफिक काय आहे? गरम गरम पुरणपोळी आणि त्याच्यावर साजूक तूप आणि दूध. अजून वेगळं असं वेगळंच कॉम्बिनेशन जर बनवायचं असेल तर काय? नाही नाही, वेडे पुरणपोळी का वाया घालवायची. गावी असतं ते गुळाचं, गुळवणी. गुळवणी, तूप, दूध, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, पापड. मन तृप्त झालं. अरे, आत्ता खूप छान रॅपिड फायर झालेला आहे आणि होळीचा जसं काही माहोल होता तो आम्हाला आवडलेला आहे आणि असेच दोघंही राहा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.